बोरसे तुमचं सर्वांचं तुमच्या लाडक्या कार्यक्रमात स्वागत करते। तर चला तर आपण आज हैदराबादी आलू पुकारी बिर्याणी बघायला। तर आता आपण कृतीकडे वळूया। सर्वात प्रथम आपण चिकन घेऊया। अर्धा किलो ही चिकन आहे। या चिकन मध्ये आपण दोन मोठे चमचे दही घेतलेला आहे, ते आपण घालायचं आहे। त्याचबरोबर त्याच्यामध्ये आपण हे एक मोठा चमचा फ्रेश क्रीम घेतलाय, ते घालणार आहोत। हळद घेणार आहोत आपण थोडीशी। हा आपला बिर्याणी मसाला घालणार आहोत। हा जवळजवळ आपला 1.5 चमचा बिर्याणी मसाला आहे। अर्धा चमचा धणे जिरे पावडर, 1.5 चमचा आलं लसूण पेस्ट, 1/2 कांदा आहे हा आपण याच्यामध्ये पूर्ण घेणार आहोत। मीठ आपण जेवढं आपल्याला लागणार आहे चवीपुरता आपण मीठ घेणार आहोत। बिर्याणी म्हटलं म्हणजे आपल्याला पुदिना कोथिंबीर हे भरपूर लागतं, तर ते आपण घालणार आहोत। हे आहे पालक प्युरे। आपण हैदराबादी करणार आहोत बिर्याणी, म्हणून आपल्याला थोडंसं हिरवा कलर पाहिजे, त्यामुळे आपण ही सगळी प्युरी घेणार आहोत। 4 पानाची ही प्युरे आहे। पालक ब्लांच करून आपण घेतलेलं आहे। आता हे जे आपलं आहे हे आलू पुखार आहेत। हे सुकलेलं आलू पुखार आपल्याला बाजारात मिळतात, आपण ते घालणार आहोत। त्याची चव खूपच सुंदर लागते। आपलं मॅरिनेशनचं सगळे इन्ग्रेडियंट आपण टाकलेले आहेत, तर आता आपण हे सगळं मिक्स करूया। छानपैकी हे आपण मिक्स केल्यानंतर 1-15 मिनटं आपण ते ठेवणार आहोत। अशा प्रकारे आपण हे मॅरिनेशन केले। पंधरा मिनिटांनंतर आपण ही चिकन फोडणीला घालणार आहोत। आपली चिकन मॅरिनेशन झालेलं आहे। 15 मिनिटं आपल्याला चिकन मॅरिनेशन करून झालं आहे। तर आता आपण त्याची ग्रेव्ही करायची। चिकन बिर्याणी करणार आहोत तर आपल्याला ग्रेव्ही करावी लागणार आहे। तर सर्वात प्रथम आपण पॅनमध्ये एक छानपैकी असं जास्तीचंच तेल टाकायचं। 2 चमचे आपण तेल घालणार आहोत आणि त्याच्याच बरोबर आपण साजक तूप घालणार आहोत। या बिर्याणीला आपल्याला एक्स्ट्रा कांदा बिलकुल लागत नाही, कारण आपण जो तळलेला कांदा घातलेला आहे त्याचीच ग्रेव्ही खूप सुंदर होणार आहे। छानपैकी आपलं चिकन मॅरिनेशन झालेलं आहे। मस्तपैकी सुहास पण येतोय साजक तूप आणि तेलाचा।
आहे सर व्यवस्थित झालेलं आहे, तर याला आपण एक 10 मिनटं चिकन शिजेपर्यंत ठेवायचं आहे. याला फारसं आपण पाणी घालणार नाही आहोत, कारण याच्यामध्ये आपण जे दही घातलेलं आहे, फ्रेश क्रीम घातलेलं आहे, त्याने त्याचं स्वतःचंच पाणी निघणार आहे, तर त्याच्यातच आपल्याला शिजवायचं आहे. तर आपण हे 10 मिनटात आपली चिकन ही शिजेल. आपलं आता चिकन शिजलेलं आहे, व्यवस्थित शिजलेलं आहे. हे बघा, लेग पीसचं जेव्हा मांस सुटतं तेव्हा ते शिजतं. मस्तपैकी ग्रेव्ही झालेली आहे, तर आता आपण लेअरिंग करूया. आपली आता चिकन ना शिजलेली आहे, ती आपण दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करूया, म्हणजे आपल्याला लेअरिंगसाठी हा मस्तपैकी पॅन मिळेल. ओके, आता आपण काय करणार आहोत, हे साजक तूप आहे, या साजक तुपामध्ये आपण हे थोडंसं दूध घालणार आहोत. एकत्र करायचं आहे ते, त्याच्या अगोदर आपण हे तूप खाली थोडंसं लावून घेऊया. बॉटमला जेव्हा आपण तूप लावून घेतो तेव्हा तिथे छानपैकी सगळ्या गोष्टी म्हणजे असं करपत नाही. आता या तुपामध्ये दूध घालणार आहोत, साधं दूध. त्याचबरोबर हे केशर खाल्लेलं दूध असतं ना, ते आपल्याला रंगासाठी हवं आहे, तर हा आता ते घातलेलं आहे. आणि हे मस्तपैकी आपण एकत्र करणार आहोत. आता पहिली लेयर आपण थोडंसं एखादं हाडवालं आपण बाव ठेवायचा असतो खाली, म्हणजे पीस ठेवायचा, जेणेकरून आपली बिर्याणी करपणार नाही. पहिला लेयर मी राईसचा घालते. आता या राईसमध्ये मी थोडंसं ना मीठ घालते, कारण मी जेव्हा हा राईस करते तेव्हा त्याच्यामध्ये मीठ बिलकुल घालत नाही. मग तुम्ही म्हणाल की आता याला मीठ कसं लागेल, तर आपण जेव्हा लेयर करणार तेव्हा परत 15 मिनटं आपण ठेवणार ना दम द्यायला बिर्याणी, तेव्हा हे व्यवस्थित मिळून येतं. तर हे व्यवस्थितप्रमाणे आपण हा राईस याच्यावर घातलेला आहे. हा राईस नंतर थोडंसं आपण हा कांदा आहे तळलेला, तो थोडा घालणार आहोत. हे थोडे बटाटे आपण फ्राय केलेले आहेत, ते घालायचे आहेत. म्हणजे हे प्रत्येक याच्यामध्ये व्यवस्थित लागेल. त्याचबरोबर आपण हा थोडासा साधा भात घालणार आहोत परत. आणि हे मीठ आहे ते थोडंसं आपण घालणार त्याच्यावर. तुम्हाला हवं असेल तर कालमिरीची पावडरसुद्धा घालू शकतात. आता याच्यावर आपण काय घालणार आहोत, तर हे चिकनचे पीस घालणार आहोत. हे छानपैकी आपण ते अरेंज करून घेऊया. याच्यावर आता आपण चिकनचे पीस असे व्यवस्थित टाकून घेऊया. आता परत आपण ह्याच्यावर व्हाईट राईस घालणार आहोत. थोडासा परत आपण याच्यात मीठ घालायचं आहे. हे अजिबात खारट होत नाही, व्यवस्थित आपण थोडं थोडं मीठ घातलं ना तर नाही होत. व्यवस्थित आपण हा कव्हर करून घेऊया. तर हे झाल्यानंतर आपण ही ग्रेव्ही याच्यात घालणार आहोत, त्याचबरोबर हे दूध पण घालणार आहोत.
आता हे असे आपण इकडे होल करायचे। होल केल्यानंतर खालपर्यंत आपली ही ग्रेव्ही जाते। ग्रेव्ही खालपर्यंत गेली ना की तुमची बिर्याणी खूप टेस्टी लागते, म्हणून अगोदर तूप घालायचं, कारण तूप वितळल्यावर ग्रेव्ही पण ऑटोमॅटिक खाली जाते। आणि आता आपण याच्यात तूप आणि दूध मिक्स केलं होतं ना केशर, ते दूध आपण घालतोय। हे सगळं असं छान घालून घेऊया। आता आपण त्याच होलमधून हे असं मस्तपैकी ग्रेव्ही घालणार आहोत। छानपैकी आता हे मध्ये मध्ये आलू पुखार पण येतात ना, ते पण घालायचे, खूप छान लागतात। जेव्हा आपण बिर्याणी खात असतो ना, तर मध्ये मध्ये आलू पुखार येतो ना, अतिशय सुंदर लागतो। पण पूर्ण ग्रेव्ही घेतलेली आहे। आता हे आपण लेअरिंग झाले, पण त्याचबरोबर आपल्या गार्निशिंग पाहिजे, तर हा कांदा आहे हा आपण घालणार आहोत। व्यवस्थित कांदा घालायचा, त्याचबरोबर आपण बटाटे घालणार आहोत। काजू घालणार आहोत, हे तळलेले काजू आहेत। आता आपलं हे लेअरिंग झालेलं आहे। आपलं हे छान लेअरिंग सगळं झालेलं आहे, पण आपल्याला हॉटेल स्टाईलचा फ्लेवर पाहिजे ना, तर आता आपण ह्या बिर्याणीला मस्तपैकी दम देऊया। तर काय दम देण्यासाठी करायचं, तर हा कोळसा आहे तो मी गरम करून आणलेला आहे, हा निखारा झालेला आहे, तो असा मध्ये ठेवायचा आपण। आणि त्याच्यावर आपण मस्तपैकी तेल किंवा तूप असं काहीतरी टाकायचं आणि पटकन झाकण टाकायचं। आता हे आपण फक्त एक मिनिट ठेवणार आहोत आणि आपली हॉटेल स्टाईल बिर्याणी रेडी। आता एक मिनटं झालेलं आहे आपण त्याला दम देऊन, तर आता प्लेटिंगसाठी आपण काय मस्त आला ना हे त्याचा जो स्मोक, खूपच सुंदर आला आहे। आता आपण मस्तपैकी प्लेटिंग करूया। तर आपण छानशी अशी एक मस्तपैकी घेतलेली आहे डिश। मस्तपैकी त्याच्यावर चिकनचे पीसेस, काजू, खूप सुंदर लागतं। त्याचबरोबर आपण ह्याच्यावर घालूया मस्त कोथिंबीर, पुदिना, थोडेसे बटाटे, गाजरं, छान तसं मस्तपैकी आपण सजवून आपण मस्तपैकी हे काकडी वगैरे गार्निश केलेलं आहे आणि आपली ही हैदराबादी आलू पुकारी बिर्याणी तयार। आलू बुखारी हैदराबादी बिर्याणीसाठी लागणारं साहित्य असं, चिकन 1/2 किलो, शिजवलेला बासमती तांदूळ 250 ग्रॅम, बिर्याणी मसाला 2 चमचे, तळलेले कांदे 5, तळलेले बटाटे 2, पुदिना, पालक आणि मिरचीची पेस्ट, पालकाची पानं 7 ते 8, कोथिंबीर आणि पुदिना, तिखट मिरच्या 8 ते 9, फ्रेश क्रीम 2 चमचे, दही 2 चमचे, केशर दूध आणि तूप, तळलेले काजू, सुखे आलू बुखार 10 ते 12, आलं लसूण पेस्ट आणि स्मोकसाठी कोळसा। आणि कृती याप्रमाणे, सर्वप्रथम चिकनला आलं लसूण पेस्ट, तळलेला कांदा, फ्रेश क्रीम, दही, मीठ, पालक, पुदिना आणि मिरचीची पेस्ट लावून घेणं,
त्यात आलू बुखार घालणं आणि सर्व मिश्रण एकजीव करून घेणं। नंतर एका भांड्यात तेल गरम करून त्यात चिकन शिजायला टाकायचं। चिकनची ग्रेव्ही शिजवून घ्यायची। ग्रेव्ही शिजल्यावर प्रथम भाताचा लेअर लावून घ्यायचा आणि मग त्यावर तळलेला कांदा, तळलेले बटाटे घालून पसरवून घ्यायचं। त्यावर पुन्हा भात पसरवायचा आणि मग चिकनचा लेअर पुन्हा एकदा लावून घ्यायचा आणि मग शेवटी भातामध्ये छिद्र पाडून त्यामध्ये केशर दूध तुपाचं मिश्रण घालायचं। शेवटी कोळसा गरम करून एका वाटीमध्ये पातेल्याच्या अगदी मधोमध तो ठेवायचा आणि मग त्यावर झाकण लावून ठेवायचं। तयार आहे आलू बुखारी हैदराबादी बिर्याणी। बिर्याणी सोबत खाण्यासाठी आपण एक रायता बनवूया। त्यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट आहेत, ही कासुंदी आहे म्हणजेच मोहरीचा सॉस आहे, त्याचबरोबर कोथिंबीर आहे, थोडासा पुदिना आहे, अर्धा बारीक कापलेला कांदा किंवा छोटा कांदा, दही आपण एक वाटी घेणार आहोत, चवीप्रमाणे मीठ। तर चला आपण रेसिपी करूया। आता पहिले आपण हे सगळं दही घेऊया, त्याला व्यवस्थित आपण घोटून घेऊया। त्याच्यानंतर हा कांदा जेवढा आहे तेवढा आपण सगळा घेणार आहोत। ही कोथिंबीर घालणार आहोत आपण। आता ही कासुंदी घालणार आहोत त्याच्यात। कासुंदी म्हणजे मोहरीचा सॉस। आता मोहरीचा सॉस म्हणजे हा वेगळ्या पद्धतीचा आहे, ह्या जरा आंबट तिखट मस्त लागतो, म्हणून आपण याच्यात मिरची घेणार नाही आहोत। आणि हा दह्यासोबत खूपच सुंदर लागतो। या सॉसमध्ये थोडंसं मीठ असतं, म्हणून आपण अगदी थोडंसंच मीठ घालणार आहोत। लागलं तर तुम्ही घालू शकता। आणि हे आता आपण छानपैकी मिक्स करूया। या याच्यामध्ये रायतामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काकडी पण बारीक कापून टाका, किसून घाला, किंवा ह्याच्याबरोबर ना बारीक सिमला मिरची खूप टेस्टी लागेल। हे जो हा जो रायता आहे हे प्लेटिंग करूया। आणि आता आपण बिर्याणी सोबत खाऊया। रायत्यासाठी लागणारं साहित्य: मोहरीचा सॉस, कोथिंबीर आणि पुदिना, बारीक चिरलेला कांदा, एक वाटी दही आणि चवीप्रमाणे मीठ। रायत्याची कृती अशी: सर्वप्रथम दही एका बाऊलमध्ये घोटून घ्यायचं, त्यानंतर बारीक चिरलेला कांदा त्यात घालायचा आणि मग नंतर कोथिंबीर आणि मोहरीचा सॉस त्यात घालायचा, थोडंसं मीठ घालायचं चवीप्रमाणे। तयार आहे रायता। कसं वाटते? मस्त वाटते ना बिर्याणी? आता ही कशी झाली आहे ती बघायलाच पाहिजे, तर मी थोडीशी टेस्ट करून बघते। त्याचबरोबर हे रायतं पण मी घेते। खूपच सुंदर झाली आहे बिर्याणी आणि रायतं। तुम्ही सुद्धा तुमच्याकडे ही बिर्याणी आणि रायतं करून बघा। तुम्हाला या रेसिपी कशा वाटल्या या आम्हाला तुम्ही YouTube आणि Facebook पेजवर त्याचा फीडबॅक द्यायला विसरू नका। तर आपण नव्या रेसिपीसोबत नव्या भागामध्ये परत भेटूया। नमस्कार। पुन्हा आपण भेटूया नव्या भागात नव्या रेसिपीसोबत। धन्यवाद।